नमस्कार मित्रांनो, मी सर्पमित्र संदीप खिरे. आपण आता रात्री आलेलो इकडं. खंडेजोर सर हे सावरीळमध्ये ना शिक्षक म्हणून काम करतात. कोणती आपली शाळा? सावरी. सावरीळ तिथं शिक्षक म्हणून हे त्यांनी फोन केला रात्री. तर त्यांच्या घरामध्ये ना किचनमध्ये साप निघालेला आहे. तर बाबा लक्ष ठेवून बसले होते, त्यांनी फोन केला आपल्याला. तर कोणत्या बाजूला शिरलेला आहे? ते दवे ना सर, फक्त असे आठवी मोबाईल आठवत राहू. तर मग मित्रांनो बघू शकतो आपण कोणत्या प्रकारचा आपल्याला साप आढळतो त्याला व्यवस्थितपणे रेस्क्यू करू. रांची वस्ती आहे, शेतामध्ये राहतात सर. काही गडबडीमध्ये आलेलो आहे आपण. बाबा कॉल द्या माझ्या का जराव्याची वाट मान केला का? इकडे रिवर्स पेरला होता ना. गाडीला चांगलं आहे. वरती काय चेडता नाही बघितला ना? इथं वर होता तो, वरून खाली पडला. हा या डब्याच्या खाली खाली पडला. फक्त तिकडे तुम्ही आखाली पाहिला? हा तिकडे गेला फक्त. नाही बाकीची शंका साठी आपण इकडे लय मोठ आहे. पण तिथं मानी पसर मी माझं म्हणून पाहणं गेले तिथं मागून लक्ष गेलो. बघू आता तो संशयच राही तो आता नाही. ते सिमेंट पॅक करावं लागलं तुम्हाला. मग बोलले ना आतमध्ये जायचं. आपण बरस सामान उचकलं वगैरे बघितलं. तर इथं तुम्ही बघू शकतात डब्याच्या आड. डब्याच्या आड म्हणजे आपण सगळं पा घालचं उचक पाच केलं. इथं इंडियन स्पेक्टिकल कोबरा मराठीत नाग जातीचा साप आहे. इथं उंदराच्या लँड्या वगैरे पण आपल्याला दिसल्या ना, तो वरती होता. तर आपण बरंचसं सामान उचक पाच केलं. इथं तुम्ही बघू शकतात घाईगरबडीमध्ये गेलो होतो. इथं डबे वगैरे होते त्यांनी सांगितलं, पण तो डब्याच्या पाठीमागून जाऊन परतो. त्याला जायला जागा नाही भेटली. तिथं शंका होती एक बिळाची, पण मग तिथं लक्षात नाही आलं. आपण बाकीचे इकडं सामान उचकायचं ना याच्यामध्ये. तर तो
इथ कोपऱ्यामध्ये जाऊन बसला, त्याला आपण व्यवस्थितपणे रेस्क्यू करू आणि पर्यावरणामध्ये सोडून देऊ. मित्रांनो आपण सामान केलं, बॅग पण सेट केलेली आहे, तुम्ही बघू शकतात कशा प्रकारे तो इथं बसलेला आहे. तर स्किन तुम्हाला दिसत असेल, खालून काही नाही दिसत आहे, वरतीलाच बाजूला आहे. म्हणजे आपल्याला एवढे सामान मोकळं करावं लागेल. मित्रांनो तुम्ही बघू शकता कशा प्रकारे तो वोट देऊन बसलेला आहे. आता तर आपल्याला काढावंच लागणार आहे. भोवती घुस्सेवाला कोबरा, सरदार सरदार लावायचं आहे का? माझा पण हा सेफ मामा येतो झाला सर, रक्त येतो. हां हे उजाड लावून घाल सर, ते मला बरं जूम करू का? त्यांनी भक्ष पण खाल्लं हा ना. तुम्ही सुरक्षेची काळजी पण करू नको, त्याला बघितलं त्याला जास्त वेळ न देत आपण त्याला व्यवस्थित बॅगीमध्ये पॅकिंग करू आणि पर्यावरणामध्ये सोडून घ्यायचा. मित्रांनो त्याला आपण रेस्क्यू पण केलेला आहे. मित्रांनो इथं इंडियन स्पेक्युलर कोबरा मराठी नाग जातीचा साप आपण व्यवस्थितपणे खंडे सरांच्या इथं रेस्क्यू केलेला आहे. तर त्याला त्या त्या पर्यावरणामध्ये आपण सोडून देऊ. आता ही यांचं जे हे आहेत तर हे शेतीचा भाग आहे, शेतीमध्ये त्यांची वस्ती आहे. तर भक्ष्याच्या शोधामध्ये उंदराच्या शोधामध्ये तो घरामध्ये आलेला असा. घरामध्ये आजीबाई त्यांनी बघितलेला होता. आजीबाईला बोला तर त्यांची भयभीत पण आता दूर झाली, शंका होती ती घरामध्ये, तो व्यवस्थित पण आपण रेस्क्यू केला. आता त्याला पर्यावरणामध्ये सोडून देऊ. तर सर थोडेसे शब्द आज आमच्या या फार्म हाऊसमध्ये
या ठिकाणी कोबरा जातीचा नाग या ठिकाणी आढळला, तसा तो 8 दिवसापूर्वीच आढळला होता. पण त्यानंतर एक सर्पमित्राची आवश्यकता प्रत्येकाला असावी आणि असतेच. तर सर्पमित्राचा नंबर आपल्या मोबाईलमध्ये ठेवल्यामुळं काय फायदा होतो हे आजच्या या गोष्टीवरून लक्षात येईल. 8 दिवसापूर्वी गर्जे सर असाच विषय स्टाफमध्ये निघाला आणि गर्जे सरांकडून सर्पमित्राचा नंबर त्या ठिकाणी मला मिळाला. तो मी मोबाईलमध्ये सेव्ह केला आणि ज्यावेळेस त्यांना फोन केला त्यावेळेस त्यांनी मला नंबर दिला. पण नंतर तो साप त्या ठिकाणून निघून गेला होता आणि आज पुन्हा त्याचं आगमन या आमच्या घरामध्ये झालं. तर मी 1-15 मिनिटांपूर्वीच यांना संदीप खिरे यांना फोन केला आणि ते ड्युटीवर असताना सुद्धा त्यांनी या फोनचे महत्त्व लक्षात धरून या ठिकाणी अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये ते ड्युटीवर असताना सुद्धा या ठिकाणी आले आणि अतिशय त्यांच्या जी कला आहे त्या कलेत ते एकदम निपुण आहेत आणि अतिशय कलात्मकतेने त्यांनी त्या कोबराला आपल्या याच्यामध्ये मुठीमध्ये आवळलं आणि या ठिकाणी त्याला जेरबंद केलंय. आता ते थोड्याच वेळात या कोबराला ते निसर्गाच्या सान्निध्यात त्या ठिकाणी सोडून देणार आहेत. त्यामुळं या ठिकाणी संदीप भाऊचे जेवढे आभार मानावे तेवढे या ठिकाणी कमीच आहे. त्यांनी आज आम्हाला एका भयातून या ठिकाणी मुक्त केलं, त्याबद्दल त्यांचे पुनश्च आभार. आणि आपल्याही मोबाईलमध्ये एक सर्पमित्राचा नंबर असावा आणि जर तुम्हाला या ठिकाणी त्यांनी आमच्या कुटुंबावरचं संकट या ठिकाणी घालवलेलं आहे आणि म्हणून यासाठी त्यांच्या व्हिडिओला आणि एक लाईक तर नक्कीच झाला पाहिजे आणि त्यांच्या चॅनलसुद्धा आपण सबस्क्राईब माणूस या नात्याने या ठिकाणी केलं पाहिजे. धन्यवाद. आजीनं बघितलं आता सरांचे पण मनापासून धन्यवाद साहेब. तिने लक्ष ठेवून बसल्यामुळं आपण त्याला व्यवस्थित त्याला कोणत्याही प्रकारची इजा न पोहोचवता पकडला त्याला, आता त्याच्या पर्यावरणामध्ये सोडून देऊ. आजीबाईने बघितलं आता सरांच्या मम्मींना. ठीक आहे, सर्प वाचवा, निसर्ग वाचवा.